गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, मुलांना आपण काय बघतो तो इतिहासात, तर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. कुठे घेतली शपथ? तर रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि फक्त शपथ घेतली नाही तर ते स्वराज्याचं कार्य आता त्यांनी सुरुवात केली होती. अगदी वयाच्या कमी वयापासूनही हे स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. मग आता तुम्ही जर बघितलं तर शिवरायांकडे अगदी निवडक फावडे होते आणि आपल्या महाराष्ट्रात त्यावेळेस चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या. कोणत्या कोणत्या होत्या? तर दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी, अशा चार सत्ता त्यावेळेस महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. आता शिवरायांना महाराष्ट्रात जर स्वराज्य स्थापन करायचं असेल तर या चार सत्तांशी झुंज द्यायची होती. मग आता शिवरायांकडे असणार सवंगड्यांचं बळ आणि या चार सत्तांकडे असलेला फट फौजांचं बळ यात खूप मोठी तफावत होती. पण शिवरायांचा निश्चय अढळ होता की या सत्तांची आता गुलामगिरी बंद करून स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं. त्यामुळे हे यांचं बळ कितीही अफाट असलं तरी शिवरायांचा निश्चय अढळ असल्यामुळे शिवरायांना त्यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद मिळाली. मग आता शिवरायांनी काय केलं? तर या सत्तांशी झुंज देण्याचं ठरवलं. म्हणजे असा हा मोठा बेत त्यांनी आखला. त्यावेळेस शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. कोणती कोणती होती? पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. या जहागिरीतले जे किल्ले होते ते विजापूर दरबारातल्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. मग शिवरायांचं असं मत होत की ज्या राज्यात ज्या स्वराज्याचं किल्ले नसतील तर ते स्वराज्य कसलं? स्वराज्याचा मुख्य आधार म्हणजे किल्ला. मग शिवरायांनी असं ठरवलं की आपल्या स्वराज्यात आपलं जर स्वराज्य स्थापन करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? किल्ले पाहिजे. मग डोंगरी किल्ला हा स्वराज्याचा मुख्य आधार होता. मग शिवरायांनी काय ठरवलं की डोंगरी किल्ले आपल्या ताब्यात असावे. डोंगरी किल्ला का असावा? तर या किल्ल्यावरून हा जर किल्ला तुमच्या ताब्यात आला डोंगरी किल्ला तर त्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्यावर अगदी बारकाईने लक्ष ठेवता येते. म्हणजे शत्रू चाल करून येत असतील किंवा आजूबाजूच्या प्रदेशात काही धुमाकूळ करत असतील किंवा आपल्या राज्यदरबार कसा चालतो वगैरे हे डोंगरी किल्ल्यावरून लक्ष ठेवणे सहज सोपे होते. म्हणून शिवरायांनी काय निश्चय केला? तर आपलं स्वराज्य स्थापन करायचं असेल तर आपल्याकडे डोंगरी किल्ले पाहिजे. मग शिवरायांच्या डोळ्यात पुढे कुठला किल्ला होता? तर तोरणा किल्ला. मग पुण्याच्या नैऋत्येला 64 किलोमीटरवर हा कान्हन डोळ्यात हा तोरणा किल्ला होता. मग आता हा किल्ला त्यावेळेस अगदी मजबूत बळकट किल्ल्यांमधला हा किल्ला होता. या किल्ल्यावर दोन माचा होत्या, एक झुंजार माची आणि एक बुधला माची. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची अशी दोन माच्या होत्या. माची म्हणजे काय? तर किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. किल्ल्याची जी चढण आहे त्या चढणीवर नैसर्गिकरित्या नॅचरली सपाट झालेला जो भाग असतो त्या भागाची तटबंदी म्हणजेच माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी म्हणजे माची. अशा दोन माच्या होत्या. कोणत्या? झुंजार माची आणि बुधला माची. यातली जी झुंजार माची होती ही नावाप्रमाणे झुंजार होती, लढाऊ होती. मग या किल्ल्यावरून तुम्हाला जर उतरायचं असेल तर फक्त झुंजार माचीच होती. आणि ही झुंजार माची इतकी अतिशय अवघड वाट होती की त्याच्या दोन्ही बाजूला गळी होती. त्या माचीवरून चालताना जरा जरी तोंड कोसळला तरी माणूस दरीत कोसळेल अशी ती माची होती. मग या एवढ्या अवघड वाटेवरून जाऊन हा किल्ला जिंकायचा असं शिवरायांनी ठरवलं. आता शिवरायांनी ठरवलं त्यावेळेस काय होतं? तर एवढा हा प्रगत किल्ला असून सुद्धा तिथे पहाऱ्याकडे जास्त नव्हतं. आदिलशहाचं याच्या या किल्ल्याकडे जास्त लक्ष नव्हतं. त्या किल्ल्यावर तिथे तोरणजाई देवीचं देऊळ होतं. कोणाचं? तोरणजाई देवीचं देऊळ असल्यामुळेच त्या किल्ल्याला काय नाव पडलं? तर तोरणा. मग शिवरायांना काय पाहिजे होतं? तर कमी पहारेकरी असणार असं
जिंकण्यासाठी त्यांना शक्य होतं, कारण शिवरायांकडचं मावळ्यांचं बळ हे थोडं होतं. मग शिवरायांनी ते हेरलं की हा किल्ला तर खूप मजबूत आहे, आदिलशहाकडचं याकडे लक्ष नाहीये आणि तिथे पहारेकरी सुद्धा कमी आहेत. पण शिवरायांनी काय निर्णय टाकला, तर आपण हा तोरणा किल्ला बांधूनच स्वराज्याचं तोरण बांधायचं. काय निर्णय टाकला शिवरायांनी, की तोरणा किल्ला जिंकूनच स्वराज्याचं तोरण बांधायचं. मग आता काय झालं, सुरुवात झाली. शिवरायांनी आणि त्याच्या सहकाऱ्याने हा किल्ला बारीक घेऊन घेतला. त्यानंतर ते कानद खोऱ्यात उतरले. शिवराय आणि त्यांचे सवंगडी हे कानद खोऱ्यात उतरले आणि हा तोरणा किल्ला जिंकण्यासाठी या तोरणा किल्ल्यावर गेले. तोरणा किल्ल्यावर पटापट आपल्या मावळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या, मोक्याच्या जागा निर्मून घेतल्या. त्यानंतर तानाजी मालुसरे या वीराने काय केलं, तर दरवाजावर मराठ्यांचं निशाण उभारलं. येसाजी कंत हा निष्ठावान सेवक होता शिवरायांचा, त्याने काय केलं, चौकीवर सगळीकडे आपल्या मावळ्यांचे पहारे बसवले आणि असा हा किल्ला आपल्या ताब्यात आला. म्हणजे शिवरायांनी काय केलं, हा तोरणा किल्ला घेतला. आता सह्याद्रीच्या कडे कपारे सगळीकडे त्याचा नाद घुमू लागला की आता तोरणा किल्ला आपल्या ताब्यात आला आणि स्वराज्याची आता सुरुवात झाली. मग तोरणा किल्ला ताब्यात आला. मग तोरणा किल्ल्याला शिवराय यांनी प्रचंड गड असं नाव दिलं, त्याची डागडुजी केली आणि त्याला काय नाव दिलं, तोरणा किल्ल्याला प्रचंड गड. मग प्रचंड गडाची डागडुजी करत असताना, त्याची दुरुस्ती करत असताना तिथे काय झालं, या तोरणा किल्ल्यावर शिवरायांनी पहिले अधिकाऱ्यांची नेमणूक केली. आता या किल्ल्यावर काय झालं, तर शिवरायांचा राज्यकारभार सुरू झाला. मग तिथे राज्यकारभार करायचं तर अधिकारी पाहिजे. मग शिवरायांनी काय केलं, तर मराठा किल्लेदार प्रभू कारखानीस आणि ब्राह्मण सबनीस अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. मराठा किल्लेदार प्रभू कारखानीस आणि ब्राह्मण सबनीस अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. त्यानंतर शिवंदीत मावळे, रामोशी, कोळी, महार असे सगळ्या जाती धर्मातले लोक या किल्ल्याच्या अधिकाऱ्यांच्या असतील किंवा तिथले जे कामगार असतील या सगळ्यांच्या नेमणुका करताना शिवरायांनी जाती भेद वर्णभेद बघितला नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी सामावून घेतलं आणि आता याचा या किल्ल्यावर आता स्वराज्याचा राज्यकारभार सुरू झाला. मग हे डागडुजी करताना काय झालं, तर किल्ल्याची दुरुस्ती करत असतानाच मोहरांनी गच्च भरलेल्या चार भाकरी या तिथल्या कामगारांना सापडले. मग त्यांनी काय केलं, एवढ्या गच्च भरलेल्या मोहरा हे शिवरायांना देवी भवानीच प्रसन्न आहे आणि तिनेच हे धन दिले असं मानून त्यातल्या एकाही मोहरेला हात न लावता त्या कामगारांनी त्या मोहरांनी भरलेल्या भाकरी या शिवरायांकडे आणून दिल्या. शिवरायांना सुद्धा ते बघून खूप आनंद झाला, कारण आता ही जी स्वराज्याची सुरुवात झाली होती त्या कामी किंवा ते पुढचं स्वराज्याचं जे कार्य होतं त्या कार्यात जसं मावळ्यांचं बळ, सैन्याचं बळ गरजेचं होतं, तसंच हे धन सुद्धा खूप महत्वाचं होतं. मग शिवरायांनी काय केलं, तर त्यातलं काही धन हे शस्त्रसाठा घेतला, त्याच्यानंतर दारुगोळा घेतला आणि त्यातलं थोडं धन त्यांनी ठेवलं. ते कशासाठी ठेवलं, तर त्यांच्या डोक्यात आणि एक दुसरा विचार आला. पुढचा विचार होता की तोरणा किल्ल्यापासून 15 किलोमीटरवर एक मुरुंब देवाचा डोंगर होता. कुठला डोंगर होता, मुरुंब देवाचा डोंगर. हा डोंगर सुद्धा चांगला भक्कम मजबूत असा होता, पण तिकडे सुद्धा आदिलशहाचं फारसं लक्ष नव्हतं. तिथे त्याने काय केलं होतं, एक अर्धवट किल्ला बांधून सोडला होता. मग शिवरायांच्या डोक्यात काय विचार आला, की हे धन आपण त्या किल्ल्याच्या त्या डोंगराच्या डागडुजीसाठी वापरायचं. मग शिवरायांनी काय केलं, तो अर्धवट बांधलेला किल्ला सुद्धा तिथे सुद्धा आपले पहारेकरी गेले आणि तो किल्ला सुद्धा त्यांनी ताब्यात घेतला. आता त्या किल्ल्याच्या डागडुजीसाठी हे सापडलेलं धन त्यांनी वापरलं आणि तिकडे अगदी राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने, राजगादी असा सगळा अगदी थाटमाट तिथे झाला आणि त्या किल्ल्याला जो अर्धवट मुरुंब देवाच्या डोंगरावर जो अर्धवट किल्ला बांधून सोडलेला होता तो शिवरायांनी डागडुजी करून व्यवस्थित
बांधून घेतला आणि त्या किल्ल्याला नाव दिलं राजगड. त्या किल्ल्याला काय नाव दिलं? राजगड. आणि राजगड आता स्वराज्याची पहिली राजधानी झाली. राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी असं म्हणतात. आता शिवरायांनी काय केलं की स्वराज्याचं आता हे कार्य पुढे सुरू ठेवलं. मग आता स्वराज्याचं कार्य झालं, शिवरायांना पण कुरूप आला की आता हे किल्ले आपल्या ताब्यात येत आहेत, आपलं स्वराज्य वाढत चाललंय. मग 12 पावलांनी ही मंडळी सगळी शिवरायांना सामील झालेली होती. मग ही सगळी मंडळी शिवरायांना सामील झालेली असतानाच, त्यांना सहकार्य करत असतानाच, त्यातली काही मंडळी अशी असतात की जसे चांगल्या खडे असतात तसेच चांगल्या लोकांमध्ये काही वाईट लोक, दुष्ट लोकही असतात की ज्यांना हे शिवराय यांचं यश भगवत नव्हतं. शिवरायच्या झपाट्याने स्वराज्याच्या कार्याला लागलेले ते त्यांना बघत नव्हतं. म्हणून त्यातीलच काही लोकांनी काय केलं तर विजापूर दरबारात ही गोष्ट पोहोचवली. मग विजापूर दरबारात चांदणी स्वार पाठवून ही गोष्ट पोहोचवली की शिवराय काय करत आहेत तर स्वराज्यातले किल्ले स्वतःच्या ताब्यात घेत आहेत. माता मादीशाला ही गोष्ट कळली की शिवराय काय करतायत तर किल्ले स्वतः घेत आहेत, स्वतः जिंकून घेत आहेत. मग आदिलशहाने काय केलं तर शहाजी राजाला विचारलं की हे काय झालं, शिवाजी राजे काय करतायत. तर शहाजी राजांना पेच पडला की आता काय सांगावं. मग त्यांनी काय वेळ मागून येण्यासाठी त्यांनी काय सांगितलं की स्वराज्यात एकही किल्ला नव्हता, म्हणून स्वराज्याच्या हितासाठी म्हणून शिवरायांनी हे किल्ले घेतले असावे. की स्वराज्याचं रक्षण करायचं तर आपल्याकडे किल्ले पाहिजेत, म्हणून फक्त शिवरायांनी हे किल्ले ताब्यात घेतले असतील असं शहाजी राजांनी सांगितलं. पण शिवरायांनी काय सांगितलं असेल? शिवरायांचा चातुर्य होता. शिवरायांना जेव्हा कळलं की आता ही गोष्ट कोणाला कळली आहे, आदिलशहाला कळली आहे, विजापुरात ही गोष्ट कळली आहे, तर तो काय करणार? शिवरायांना थांबवणार, शिवरायांना रोखणार, किंवा शिवरायांवर अजून काही सैन्य पाठवून ही त्यांचं जे घोडदौड आहे ही कुठेतरी थांबवणार. म्हणून शिवरायांनी काय निरोप पाठवला बघा की आम्ही हे जे करतोय, हे जे किल्ले घेतोय आम्ही, हे जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला. आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, या दुसरा काहीही हेतू नाही. काय सांगितलं शिवरायांनी? हे जे आम्ही किल्ले घेतले आहेत हे कोणासाठी आहे? आमच्यासाठी नाही, तर कोणासाठी आहेत? ते आदिलशहाच्या हितासाठीच आम्ही किल्ले घेतले आहेत, यात कोणताही दुसरा हेतू नाही, असं धूर्तपणाचं उत्तर शिवरायांनी आदिलशहाला पाठवलं. मग त्यानंतर त्यांनी काय केलं? कोंढाणा घेतला, पुरंदर किल्ला, हा सुद्धा त्यांनी ताब्यात घेतला, त्यांनी रोहिडा घेतला. आणि अशी आता शिवरायांची घोडदौड सुरू झाली आणि शिवरायांची जी इच्छा होती स्वराज्य स्थापनेची ही आता पूर्णत्वाला येण्यासाठी आता सुरुवात झाली होती. आणि शिवरायांना या सगळ्या कृतीतून एक बळ मिळालं आणि हे किल्ले ताब्यात आल्यामुळे शिवरायांना एक भक्कम आत्मविश्वास मिळाला की आपण आता स्वराज्याचं कार्य पुढे नेऊ शकतो.